उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बनवूया आईच्या पद्धतीची झणझणीत सांडग्यांची मसाला भाजी। तर मी एक वाटी सांडगे घेतलेले आहे आणि ही पद्धत माझ्या आईची आहे। माझी आई अशा पद्धतीने सांडग्यांची भाजी बनवते। सांडगे भाजून घ्यायचे आहे तर थोडं तेल तव्यावर घालायचं। थोडं तेल गरम झालं की यामध्ये सांडगे घालायची आणि तेलावर चांगली अशी भाजून घ्यायची। जास्त करपायला नको, फक्त भाजली गेली पाहिजे। तर हे सांडगे भाजून झालेले आहे, काढून घ्यायचे आणि जर थोडे मोठ्या आकाराचे असतील तर ते थोडे फोडून घ्यायचे। आता ह्या सांडग्यांसाठी मसाला भाजून घ्यायचा आहे। तर थोडं तेल गरम करून घ्यायचं त्याच तव्यामध्ये। यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे भाजून घ्यायचे, चांगले कलर बदलेपर्यंत भाजायचे। तर असा हा कांदा भाजून झालेला आहे, खूप कलर बदलायला नको किंवा करपायलाही नको। तर आता गॅसची फ्लेम कमी करून हा कांदा थोडा साईडला करून घेतलेला आहे आणि मध्ये थोडं तेल घालायचं या कांद्यामध्ये। एक मोठा तुकडा सुकं खोबरं या पद्धतीने कापून घेतलेलं आहे आणि तेही तेलावर चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। कलर बदलेपर्यंत भाजायचं खोबरं। थोडं भाजलं की साईडला करायचं, म्हणजे ते आपोआप भाजलं जाईल। तर आता या शिल्लक राहिलेल्या मधल्या तेलामध्ये आपल्याला इतर मसाले भाजून घ्यायचे आहेत। तर यासाठी मी काही खडे मसाले घेतलेले आहेत थोड्या थोड्या प्रमाणामध्ये। घालण्याआधी यामध्ये थोडा लसूण आहे, 5-6 पाकड्या त्या घालायच्या। 1 इंच आलं बारीक काप करून घेतलेले आहेत आणि थोडे खडे मसाले। एक लाल सुखी मिरची घेतलेली आहे। या ठिकाणी आपण पूर्ण भाजीसाठी सुखी लाल मिरची वापरू शकता, पण मी या ठिकाणी 1 घेतलेली आहे। आणि ही चांगली आता मसाले सर्व तेलावर चांगले परतवून घ्यायचे। आता ह्या भाजून घेतलेल्या मसाल्यांसोबत थोडी कोथिंबीरही भाजून घ्यायची। यामध्येच थोडी हळद घालते, नंतर आपल्याला यामध्ये काहीही घालायची गरज पडणार नाही। गॅसची फ्लेम कमी ठेवायची। 1 चमचा धने पूड, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा, नाहीतर ही लाल मिरची पावडर करपू शकते। आता हा गार झालेला मसाला थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं। मसाला वाटून झाल्यावर 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालायचा। हा जेवढा मसाला मी तयार करून घेतलेला होता त्यातील सर्व मसाला घातलेला नाही, थोडा साईडला काढून ठेवला आहे, तो दुसऱ्या भाजीसाठी आपल्याला वापरता येईल। मसाला तेलावर चांगला असा परतवून घ्यायचा। मसाला चांगला असा परतवून झाला की यामध्ये पाणी घालायचं। पाणी जरा जास्त घालायचं कारण यामध्ये आपल्याला सांडगेही शिजवायची आहे। वाटून घेतलेलं मसाल्याचं पाणी, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आत्ताच आपल्याला यामध्ये सांडगे घालायचे नाही आहे। रशाला जेव्हा उकडी येईल तेव्हाच यामध्ये सांडगे घालायचे। तर अशा प्रकारे चांगली अशी खळखळ उकडी आल्यावरच यामध्ये हे तेलावर परतवून घेतलेले सांडगे घालायचे आणि गॅसची फ्लेम कमी करायची आणि यावर अर्धवट झाकण ठेवून ही सांडगी आपल्याला या रश्श्यामध्ये चांगली अशी शिजू द्यायची। तर आपल्याला बघता येईल 20 ते 25 मिनिटांमध्ये सांडगे प्रेस करून बघायचे, चांगले शिजले तर गॅस बंद करायचा। चांगले शिजून झाल्यावर ही भाजी तयार झालेली आहे। यावर कोथिंबीर घालायची